श्याम मानव ने आरोप लगाया है कि ईडी और अन्य एजेंसियों द्वारा अनिल देशमुख पर दबाव बनाकर सरकार गिराने की कोशिश की गई। इस आरोप का जवाब देते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आलोचना करते हुए कहा कि इकोसिस्टम में कुछ लोग सुपारी दे रहे हैं। अब श्याम मानव ने फडणवीस की आलोचना का जवाब दिया है, जहां उन्होंने कहा कि क्या देवेंद्र फडणवीस का मतलब यह है कि कोई मुझे सुपारी देगा और मैं वैसा ही काम करूंगा। उन्हें यह बात सार्वजनिक तौर पर कहनी चाहिए। दरअसल इनमें सुपारी देने की क्षमता अधिक होती है, जिनमें क्रय शक्ति बेहतर है। क्या कोई मुझे खरीद सकता है या क्या मैं किसी के इशारे पर काम कर सकता हूँ, ऐसा सवाल उन्होंने उपस्थित किया। पहला मुद्दा असा, मी सार्वजनिक जीवनामध्ये 1970 सालापासून आहे, आज 54 वर्ष झाली। मी स्वतः 14 वर्ष पत्रकारिता केली आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून मी अतिशय यशस्वीपणे काम केलेलं आहे। गेले 43 वर्ष मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो आहे आणि हजारो लोकांचा भांडाफोड केलेला आहे। त्यामुळे एखाद्या माणसाने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली, त्यावर कितपत विश्वास ठेवावा, कितपत ठेवू नये, कोणते पुरावे पाहावे, कोणते पुरावे पाहू नये, या सगळ्या गोष्टी मला नीट माहीत आहे। माझी क्रेडिबिलिटी अत्यंत महत्त्वाची आहे। मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही, कधी खोटी मांडणी करत नाही, आणि त्यामुळं हे बोलण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टींचा मी विचार केलेला आहे। आणि मी आज पहिल्यांदा नाही बोललो, तुम्ही आता आज महत्त्व देता। मी गेले 5 महिन्यांपासून, जानेवारीपासून हे बोलतो आहे। पहिल्यांदा अमरावतीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो, ज्या विदर्भामध्ये लोकसभेच्या काळामध्ये 36 सभा झाल्या संविधान बचाव, त्या सगळ्या सभांपैकी 34 सभांमध्ये ही मांडणी मी केलेली आहे। मी महाराष्ट्रातल्या 2 माणसांची नावं घेऊन सातत्यानं बोलत आलो, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांची, की कशा पद्धतीनं ईडीच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणला जातो आणि कशा पद्धतीनं सध्याचे लोक वागत आहेत। आता राहिला प्रश्न, मी कोणीतरी मला सुपारी देईल आणि मी वागेल असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे का? त्यांनी ते जाहीररित्या म्हणावं। खरं म्हणजे सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे ना, विकत घेण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे। मला कोणी विकत घेऊ शकतं का, सुपारी देऊ शकतं का, कोणाच्या सांगण्याखातर मी वागू शकतो का? माझं संपूर्ण 54 वर्षाचं जीवन लोकांच्या समोर आहे। एकेकाळी इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीला विरोध करण्यासाठी मी जेलमध्ये गेलो, त्यावेळेस खरं म्हणजे हेच लोक माझ्यासोबत होते, जनसंघाचे लोक सोबत होते, RSSचे लोक सोबत होते। जेलमधनं सुटल्यानंतर गंगाधरराव फडणवीस जे देवेंद्रजींचे वडील आहेत, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे। ते माझ्याशी अतिशय प्रेमानं जिव्हाळ्यानं वागायचे, कारण त्यांना कौतुक होतं की मी विद्यार्थी असतानासुद्धा जेलमध्ये इमर्जन्सीला विरोध करून गेलो म्हणून। आणि त्यामुळं त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये, आपल्याला अत्यंत सन्मान देणाऱ्या एका मोकळ्या मनाच्या माणसाचा मित्रांचा मुलगा आहे, हा सन्मान नेहमीच राहिलेला आहे। त्यामुळं या सगळ्या गोष्टी बोलताना मी नीट विचार करून बोललेलो आहे, माझ्या बोलण्यावर मी ठाम आहे। राहिला मुद्दा पुराव्यांचा, तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यासंबंधीचे पुरावे देतीलच। 125 वर्षों से महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे द्वारा संचालित कमिंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वुमेन नागपुर एकमात्र इंडस्ट्री सहायक कॉलेज, सर्वाधिक कोर प्लेसमेंट, 100% इंटर्नशिप, सैनिटाइज्ड हॉस्टल और हाइजीनिक मेस सुविधा, बस सुविधा, स्कॉलरशिप, आज ही प्रवेश ले। कमिंस ब्रांच कुठलीही असो, माझी निवड कमिंस नागपुर।